चंद्रकांत दादांना आता चिंता पडलेली आहे आपला पक्ष कसा टिकवायचा, त्यामुळे पाहिजेल ते वारे मग बोलत सुटलेले आहे. चंद्रकांत दादांनी पवारसाहेबांच्यावर एक विधान केलं, आता एका पुण्यातल्या अतिशय चांगलं काम करणाऱ्या महिलेनं तयार केलेला मतदारसंघ, त्या महिलेने तयार केलेला मतदारसंघ जाऊन ताब्यात घेतला आणि तिथून निवडणूक लढवली, हा काही पुरुषार्थ आहे का? एका पक्षातल्याच महिलेला बाजूला ढकलून त्या मतदारसंघावर जाऊन अधिकार दाखवला. मेधा कुलकर्णी यांनी त्यांचा मतदारसंघ जीवापाड जपला, पण त्यांना बाजूला ढकलून प्रसंगी आपल्या अधिकाराचा वापर करून पुण्यात जाऊन निवडणूक लढवली. त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघ सोडून, स्वतःचा जिल्हा सोडून दुसरीकडे जाऊन निवडणूक लढवावी लागली. एक कुणाच्या मतदारसंघात, तर एका महिलेनं ज्या मतदारसंघाची जपणूक केलेली आहे त्या मतदारसंघाला संपर्क वाढवलेला आहे. त्या महिलेच्या जीवावर जी लोकप्रियता भाजपची त्या मतदारसंघात होती त्याच्यावर जाऊन, म्हणजे आयत्या बिळावर नागोबा, हे चंद्रकांत दादांचं नक्कीच नेहमी वर्तणूक आणि वागणूक आहे. त्यांनी शरद पवार साहेबांची माफक काढायचं जरा बंद करावं. आपण विरोधी पक्षात आहात, जे काय असेल ते रीतसर बोलायला आमची काही तक्रार नाही, पण चुकीचं बोलणाऱ्यांचं इनडायरेक्टली समर्थन करण्याचा स्वभाव देखील बरा नव्हे.